मंडळी गाव की छोरी शितली निघाली आहे तालुक्याला, पण त्याआधी शितलीची आणि शंकराची शेवटची प्रेमाची भेट होईल का? चला तर बघूया. नाही गेली हाय तिचा तो कोणतो आत्या भाऊ आहे ना त्याच्या बरोबर येणार आहे. त्या आत्या भाऊला मारला पाहिजे खर तर, त्याने भरवलंय तिच्या डोक्यात. शराला जायचं शराला जायचं कशाला मारायला जायचं शराला? ते नाही का ते कम्प्युटरचा कोर्स आहे SST काय तो MMT काय तो टिटवे सांगते मग MSCIT आहे ती. त्याच्यासाठी चालले 6 महिने. किती महिने? 6 महिने. 6 महिने चालले इथं तिला बघितल्याशिवाय तेच जात नाही. माझा 6 महिने कसं काढू? जात जा की मग आठवड्यातून एकदा दोनदा शहराला. मापो मी असताना तो रोज आला असता मला भेटायला. हा ती उंडगच आहे. तसं नाही, आज माझं दुकान आहे ग, मंगळवारची सुट्टी असती फक्त. आईला म्हंटल मंगळवारचं बंद ठेवू, येतं म्हणते अर्धा दिवस तरी चालू ठेव. दुकानातच मरणार आहेस डुकरा. तुझ्यापेक्षा त्या दुकानातले उंदीर बरे आहेत. ते म्हणजे गाव उंडगोन चरायला तुझ्या दुकानात येतात. परत परत माझ्या दुकानाचं काय बोलायचं ना, उंदराचं काय बोलायचं? तू सांग मला बोलतोयस मग. शितली मला का बोलतोयस? शितली इथं काय करतोयस? तू मेसेज करून बोलली म्हणजे मला बोलली मी आली आहे. मग तू इथं काय करतोयस? सोडायला आलतो. कोणला? मामा आपले. आपल्या हे कदम मामा आहेत ना गावचे, त्यांना सोडायला आलतो. ते दुसऱ्या गावाला चाललेत ना. हे कोण आहे ग? मित्र आहे काय तुझा शितली? नाही मग मित्र नाही आहे. नाही म्हणजे ते गावातला किराणा माल वाला आहे, त्यो भुसार आहे, त्यो तोंड एकले ओळख आहे फक्त. काय नाव आहे त्याच? इसारलेत रे. नमस्कार शंकरराव. हा नमस्कार. ही कोण आहे ती? ते आत्याचं पोरग आहे माझ्या. मामाची पोरगी आहे बरं का माझ्या? भाऊ बहीण आहेत, भाऊ बहीण आहेत. आत्याचा पोरगा आहे ती नाही का गालफाटी पिरिया? गालफाटी नाही, खळी पडते तिला. सांगू आता हिला, ती कशी तुझ्या मामाची पोरगी आहे तशी ही त्या मामाची पोरगी. भाऊ बहीण नाही होय आत्ते भाऊ, काही बी होऊ सकत कळत आहे काय तुला? नमस्कार पाहुणं. नमस्कार. नमस्कार शंकरराव. नमस्कार. नमस्कार. कुठे शहराकडे चाललेले आहे का? हित शहराला चाललंय होय. कॅम्प्युटरचा कोर्स करायला चाललंय मी. ते 6 महिन्याचा कोर्स आहे, माघारी फिरेन लगेच 6 महिन्यात. लगेच ना, तसं मी तिकडे रमणार नाही. मी बोर होणार तिकडे. बोर होणार? एवढं ओळखीचं पाळखीचं कोण नाही ना. बोर होती आज आणि ती मी असताना ऐका आताल्या का शितले? आठव की लहानपणीच काय माझ्यावर बातुकडीचा खेळ खेळत असायचीस? हा ती भांडेकुंडी. दिवस कवच जायचं कळायचं बी नाही तुझं. तुला भांडेकुंडी खेळायचं? तुम्हाला सांगतो वाईस पाणी प्यायला गेलो नाही मी, लगेच भोंगा पसरणार. माझा नवरा कुठे गेला? माझा नवरा कुठे गेला? नवरा म्हणजे लहानपणीच बोलत आहे ते. आपल्या सगळं ध्यानात असते. हिनं म्हणजे लय त्रास दिलाय लहानपणी, लय भाव खायच्या. आता सोडतोय मी तवा. मामा बोला की शितले शिवली कुठे निघाल का काय? नाही मामा तिघ नाही निघालोय. शितली निघाली शहराला कम्प्युटरचा कोर्स करायला जाणार आहे 6 महिने. अंगाक शिले चांगले लय भारी राहणार कुठं तिथ? माझ्याकडे. तुमच्याकडे? मामाची पोरगी आहे ना माझ्या. आत्याचा पोरगा आहे रोहित्या नाव आहे त्याच. हे तुम्ही कोण? मामा
म्हणजे अख्ख्या गावचा मामा कदम मामा. कदम मामा आहे ते. अच्छा ही होय कदम मामा. म्हणजे हेसनी सोडायला आला होता तुम्ही कुठे? मला सोडायला कोण आलं होतं? हे म्हणले तुम्हाला सोडायला. अरे हित आता काल मागच्या बाजूला गाव आहे ते तिथं लग्न होत तिथं आलोय आता उतरलोय शेष तिथून. काय सांगताय? मला कोण सोडायला आले? हे म्हणले मामीन सोडायला. बाजारात होतो शनिवारचा बाजार होता. मामींना सोडायला घरी गेलो. मामी म्हणल्या मामा बाहेर गेले तर मामांना घ्यायला जा. मला सोडायला आलायस तर मामांना घ्यायला तिने सांगितलंय बे. अचानक लोयच काळजी करायला लागले माझी. ते महत्वाचं नाही हे बघ. हा मामा शहरात चालीस आहेस तू. काय करायचं माहितीये काय? इथला हेकना पोरगा बघण्यापेक्षा शहरात देखना पोरगा बघायचा. लग्न गावात काय कुठे माणूस आवडलाय बरं का आपल्याला. गावात काय ढेकळे ठेवले जीवे. शितली तुम्हाला सांगतो आता शहरातच राहणार आहे. गावात काय नाही म्हणजे काय काय हिरी आहे तर हिरे आहे का? शेत आहे. शेत आहे. हे देऊळ पण केवढं मोठं बोल की. शाळा आहे. मग दुकान आहे आपलं. किराणा मालचं दुकान आहे आपलं. दुकान सगळं तिकडे बी असतेस घेऊ. त्याला काय आहे दवा? पण इथं ग्रोथ नाही ना आयुष्यात. नाही ग्रोथ नाही मामा. ग्रोथ नाहीच आहे. माहितीये का तुम्हाला ग्रोथ काय असते? शहरातला माणूस आलाय तो सांगते म्हणजे काहीतरी भारी असलच का नाही. अवग्रोथ म्हणजे प्रगती. अंगाक्षी आहे का नाही? प्रगती. तुमचं ते म्हणजे वडील परिचित आहे का दुकान? म्हणजे काय बाप जाद्यापासून आहे आमच्या. ग्रोथ कच नाही हो मामा. गप्पा की जरा. गावलाय शब्द ग्रोथ म्हणून कुठं बी लावलोय. तुमचं घराणं लय तालेवार. सांगू का बोलायला लावू नका मला. चार भावंड आहे ती पाहुणे. 12 एकरची जमीन इथं डोकी फोडले ती. 3-3 एकर घेतले ती सगळ्यांनी मिळून. आणि मामा म्हणजे आहा उदळ्या माणूस. ह्यांनी ऐक नाही 3 मधली 1.5 एकर कुणाच्या नादाने इकली. सांगू तुम्हाला. आपलं मध्ये मध्ये बोललं काही तर मॅटर काय तुम्हाला माहिती का? तुम्ही काय कडक बुंदी आहे गो? कडक होत आहे लागा. तसं नाही मामा आपलं व्हायचं लागा म्हणजे. मला काय म्हणायचं होतं तुमचं दुकान असतं का नाही शहरात एखादं? ग्रोथ झाली असती तुमची. शितली जीवा की आता कशी तिकडं ग्रोथ करतोय मी. माझी काय ग्रोथ होणार आहे? आता शहरात गेल्यावर लागा तिकडं राहशील की मग हिरोईन निघत. फॅशन बिशन करशील शितली. शितली ना तुझा चेहरा तसा रेकीव आहे. तुला अंदाज नाही काय जलवा आहे तुझ्यात ती. नाहीतर हे बघ बदक कटाळून उभं राहिले असं वाटतंय. शितले काय म्हणतात पाहुणं? मस्करी करते. पाहुणं काय म्हणतात तिला? बदक म्हणते ती होय. आणि कटाळलेलं बदक म्हणते ती होय. टीव्ही बसवत नाही कळलं का? शितली जास्ती का बोलताय? तुमचं चांगलंच होतंय बर का? म्हणजे हक्कानं मारताय तुम्ही. चांगलाय चांगलाय शितली. चल्ल्या का मस्त मजा येणार आहे माहितीये का शहरात? तुला सांगतो मी नाही नवी कोरी बुलेटच घेतली. काय सांगतोय? मग काय गेले गेले पहिली तुला बुलेट शिकवणार आहे आपण त्या टाइप मध्ये एकदम शिकवणार आहे. म्हणजे काय बुलेट शिकवली नाही तुला? मस्त दोघं बुलेट वरून फिरायचं एकदम सगळ्या शहरामध्ये. माझं ठरलंय बरं का? माझं ठरलंय गेल्या गेल्या पहिला आपण हॉटेलला जायचे. हॉटेल म्हणजे साधं सुद्धा होय. गार्डन रेस्टॉरंट. गार्डन मध्ये कशाला मला नाही चालायचं सगळं. गार्डन रेस्टॉरंट असते ती मस्त. तुला सांगतो आज गेलो नाही. हे तिच्या आईला सगळं नुसतं असं पाण्याचं कारण जायचं तिकडं. काय सांगतोस? आज गेलो असं वाटतोय कुठल्या राजवाड्यात आलोय का काय. अरे काय मग काय? अगं राजवाड्यात कसं ती मोठं मोठं झुंबर लावलेली असते तिक नाही? तसं मोठी झुंबर लावली ती हट्टीला. चमकत ते ती. हिंदी पिक्चर वाणी असतोय अग असं. शिवटू शिमो शितली आपण ऐक नाही त्या झुमराखाली बसायचं आणि मस्त सिझलिंग ब्राउनी खायची. नाही तिला नाही आवडत तसलं काय. तिला बोरकुटावरती चिचीच पेप्सी असते का? नाही ती टाकलेली असते. आवडणार मला माहिती होती. नाही आवडत. तू कुठे चालली आहेस? तात्याने कसं जाऊ दिलं ग तुला? तात्या तू सोडत नाही तुला घरातून बाहेर. ती मला
त्याच्यासाठी सोडलंय की कशासाठी म्हणजे लगीन होणार म्हणून सोडलंय ना लगीन होणार म्हणजे नाही 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 काय नाही 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 असं बोलूय ते नाही मला बी आताच कळलंय हे काय नवीन आहे लगीन म्हणजे काय आता मला सांगा शहरातलं स्थळ असतंय की नाही गावात बैठकीचा कार्यक्रम असला की येत नाही ती मग एवढ्या लांब बघा येत नाही ती त्याच्यामुळे चात्या काय म्हणले आता शितलीच जर शहरात असेल तुझ्याजवळ सोपं झालं नाही कार्यक्रम तिथल्याच उरकून टाका असं म्हणले तात्या म्हणजे काय सकाळीच बोलत होती माझ्याशी तर मग असं काय नाही अगदी म्हणजे बघण्याचा कार्यक्रम होईलच असं काय नाही म्हणजे तेच बोलले मी हा म्हणजे होऊ शकतं ना असं की बाबा नात्यातला एखादा असेल कुणीतरी म्हणजे तो येईल हात मागल तुझा मला काहीतरी बोलायचं आहे मला काहीतरी बोलायचं पोराची लक्षणं चांगली नाही दिसत पोराची लक्षणं नीट जा म्हणलं नीट जा म्हणते ह्यांना लागलं लय काळजी आहे बरं काळजी आहे काळजी आहे चांगला आहे तुम्हाला ही जी काळजी आहे की नाही काळजी आहे की आहे का नाही ह्याच्यातच कळतंय तुमचं बनी भावंडाचं नातं किती मस्त आहे माझ्या दिसून येते लगेच बनी भावंडाची पण काळजी करायची नाही रक्षाबंधन आणि भाऊबीज आपल्याकडं शहरात टेन्शन घ्यायचं नाही आणि तुमचं लग्न झालं का नाही हनीमून फिक्स आपल्याकडनं मस्त वर्गी करून टाकायचं लई बोललाय मगास पासून जावायच पाणी पिऊन या जा लागली असेल नो मामा जा दुकानात पाणी पाजून आण जा बोलायचं की मला पाणी प्यायचंय ते काय तिकडे दुकान आहे तिथं घेऊन जा तिथे पाहू नाही गावचं जा मळी मळा जा चला पाहून चला मळी बी मला घ्यायची लई बोलतोय कबाड फोडीन मी याचा चिडतोय कशाला चिडतोय म्हणजे ती काय म्हणतोय लवकर बोला लवकर लक्ष ठेव लक्ष ठेव आय की तू काय तिकडे जाऊन लगीन करणार आहेस तू ऐक ना एक काम कर तिकडे जाऊन बघण्या बिघण्याचा कार्यक्रम करू नको बरं का तू आता जातीयस एकदा माफ करतो मी पण तुझं तर माझ्यावर खरंच प्रेम असं का नाही शिकले आत्ताच्या आत्ता माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला आय लव्ह यू म्हणा की मला का वाटत नाही लागा गाडी इलाज तिकडे लगा डुगडुग आलं एक चला डुगडुग्याने जाऊ मग चला काय त्याला लागा चला शिकले चल भेटू 6 महिन्यांनी भेटू बाय चल शिकले चला येतो बर का ते लवकर ये चला शंकर्या ते मी काय म्हणत होते माहिती आहे का ते आय लव्ह यू शंकर्या आय लव्ह यू आय लव्ह यू शितले त्यामुळे आता ग्रोथला चान्स आहे भन्नाट परफॉर्मन्स मस्त प्रसाद वा वा अफलातून तो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नावाचा सिनेमा एका थिएटरमध्ये वर्षानुवर्ष चालू आहे ती लव्ह स्टोरी त्या थिएटरमध्ये तशी ही लव्ह स्टोरी या थिएटरात अशीच वर्षानुवर्ष हाऊसफुल चालू राहू देत व्हॉट अ वंडरफुल मुवमेंट शेवटची जी मुवमेंट काय कमाल कमाल म्हणजे कधी कधी ह्युमरच्या जोडीला या अशा इमोशन्स फार महत्त्वाच्या असतात आणि त्या तुम्ही इतक्या स्ट्रॉंगली डिलिव्हर करता त्यामुळे त्याची खूप मजा येते बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्स उत्तम वंडरफुल मजा आली